तिकडे महाविकास आघाडीचं 240 ते 250 जागांवर ठरलंय. राहिलेल्या 40 ते 50 जागांवर चर्चा सुरू आहे. मव्याच्या आजच्या बैठकीत पुन्हा एकदा विदर्भातल्या तिढा असलेल्या जागांवर चर्चा सुरू आहे. काही जागांवर तिढा कायम राहिला तर तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत तो सोडवला जाईल. तर एकमत झालेल्या जागा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी 100 जागाच्या आसपास जागा लढण्याची शक्यता आहे, लढण्याच्या तयारीत आहे. तर 2019 विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत अशा 154 जागा त्याच पक्षांकडे ठेवण्यात आल्या आहेत. अगदी काही मोजक्या जागांवर फेरफार करण्यात आलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.